अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालावर आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून या निवडणुकीत 40 खोके एकदम ओके इफेक्टचा प्रकार दिसून आल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। आमची 3 मते फुटली, एका मतासाठी 1.5 कोटी रुपये कुठून आले असा सवालही आमदार ठाकूर यांनी नाव न घेता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना केला आहे। शेतकरी त्यांना माफ करणार नाही, जे 3 मते फुटली त्यांना सुद्धा माफ करणार नसल्याचा संताप आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे। पहा आमदार यशोमती ठाकूर काय म्हणतात। काल अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाली। जवळपास 17 ते 20 वर्षापासून ही जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात होती, पण कालच्या निवडणुकीमध्ये 3 मतं आमची फुटली आणि त्या 3 मतं फोडण्यासाठी 40 खोक्यांचा इफेक्ट जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्येही दिसला। म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांसोबत हा जर खेळ होणार असेल तर शेतकरी माफ करणार नाही बाबांनो। जे निवडून आले ते असं म्हणतायत की आम्ही शेतकऱ्यांची पोरं आणि आम्ही असं आम्ही तसं, एवढे पैसे 1.5-1.5-2 कोटी रुपये एका मतासाठी तुम्हाला कुठून येतात? आमची हिंमत होत नाही। म्हणजे आम्ही पण खूप सारं राजकारण लहानपणापासून बघितलेलं आहे, सत्ता बघितलेली आहे, पण या प्रकारची ऊत मात आम्ही कधी बघितलेली नाही। आणि जे संचालक फुटले त्याही लोकांना शेतकरी माफ करणार नाही ही वास्तविकता आहे। महाराष्ट्राचं वातावरण या 40 खोके एकदम ओके आणि एकदम ओकेचा कार्यक्रम चांगला चाललाय, शेतकरी या लोकांना कधीही माफ करू शकत नाही। बघा असं आहे की वेगळे ही या 5 वर्षांमध्ये जी सिच्युएशन, पॉलिटिकल सिच्युएशन महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलेली नाही। म्हणजे पहिले महाविकास आघाडी होती, आता महायुती आहे आणि काही लोक आमच्यासोबतचे आता तिकडे बसलेले आहेत। इतकं अनस्टेबल महाराष्ट्राला करण्याची अधिकार कोणालाच नाहीये जे आता या लोकांनी केलेला आहे। आणि ही फॅक्ट आहे की जे राष्ट्रवादी आमच्यासोबत पण बसत आहेत त्यांना पण निधी मिळतोय। अरे मग महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? म्हणजे 1-2 लोकांना निधी द्यायचा, आमच्यातल्या 1-2 लोकांना निधी दिलेला आहेत, बाकी लोकांना नाही दिलेला आहेत। उद्धव ठाकरे साहेबांसोबत जे आमदार आहेत त्यांना काही दिलेलं नाहीये। अरे महाराष्ट्र पूर्ण सर्वांगीण विकास महाराष्ट्राचा पाहिजे। मी मगा बोलताना बोलले की पाऊस पडतो तर तो का एका विशिष्ट मतदारसंघात पडतो आणि दुसऱ्या मतदारसंघात पडत नाही का? मग ज्या ज्या ठिकाणी तुम्ही निधी टाकत नाहीये त्या त्या ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत, हे सत्ताधाऱ्यांमुळे होत आहेत, हे लोक माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा। दुसरं असं की कर्नाटकमध्ये पण ह्याच गोष्टी करत आला होतात, पण कर्नाटकानी उत्तर दिलं, कर्नाटकाच्या जनतेने उत्तर दिलं, तसं महाराष्ट्राची जनता पण आता जे सत्ताधारी आहेत त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही।